राम कृष्णारी मौली बघा, आता आपण एक काही वनस्पती ह्याच्यात घातलेल्या आहेत, दोन तीन वनस्पती आहेत आणि ह्याला सूर्य अर्क म्हणतात. वरून मेन कपड्याची पिशवी आहे, मध्ये काही वनस्पती टाकलेल्या आहेत आणि असं उन्हात बांधलेलं आहे. असं खाली आहो का, तिथं पाणी असं खाली निघतं, ह्याला सूर्य अर्क म्हणतात. आता आपलं हे डोळ्याचा ड्रॉप बनवाय चालू आहे आणि मधल्या मध्ये ही पाणी स्वच्छ पाणी त्या वनस्पतीचं निघून, काही वनस्पतीतून पाणी निघत नाही तर त्याला काय करायचं, असं सूर्याच्या असं बांधून ठेवायचं. खाली मध्ये मच्छरदाणी घ्यायच्या होगा, ह्या मच्छरदाणीमध्ये काही वनस्पती बांधून टाकल्यात आणि त्याचा अर्क असा खाली निघत राहतो. हे बघा, आज स्वच्छ पाणी निघतं. हे चांगलं वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि परत तुम्हाला वापरात घेता येतं. आता ह्याचे आपण ड्रॉप कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवतो आहे मी. आता बघा, हे सूर्य अर्क काढून त्याच्यातलं काय केलं आहे, अशा बाटलीत जमा केलेलं आहे. हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला चार घटक टाकायचे. हे सूर्य अर्काचे प्रत्येक वनस्पतीचे अलग अलग, ह्याच्यामध्ये शहद म्हणजे गावरान मावळाचं मध आणि काही दुसऱ्या वनस्पती आहेत, हे गावरान मावळाचं मध, काही ठिकाणी शहद म्हणतात. हे असं ही लिक्विडमध्ये तयार केलेलं आहे एका वनस्पतीचा, हे एका वनस्पतीचं तयार केलेलं आहे. असे तीन वनस्पतीचा अर्क अलग 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 काढून आपल्या आता ड्रॉप भरायचे आहेत. असे तीन ड्रॉप भरलेत, स्वच्छ एकदम निर्मळ दिसते. तर एकूण एकात टाकलं की ह्याच्यात एक थोडं पातळ लिक्विडच आहे वाजते मध्ये. आता हे ड्रॉप भरून तुमच्या डोळ्याच्या काही जरी अडचणी असतील, डोळ्याला लाले येत असेल, डोळ्याला पडदा आलेला असेल, जास्त अंधुक दिसत असेल, डोळ्यातून एखाद्याचे डोळे लाल राहतात सारखे, डोळ्याचे लालिमा आलेले असेल, तर ही औषध काय करायचं, ड्रॉप चार दिवसाला तुम्ही डोळे टाकताय, तसं डोळ्याचे सगळ्या तुमच्या तक्रारी निघून जाणार आहेत. तर हे असे ड्रॉप भरले जातात आपण. तर एक जण आता येणार आहे, थेऊरला गेलेला आहे, ते मला ड्रॉप तयार करून ठेवा. तर असे हे सिस्टमेट असे दाखवून लावायचे सगळं. आणि चार दिवसाला तुम्ही जर हे डोळे टाकताय, दोन थेंब डोळे टाकायचं, डोळे टाकलं की गार पाणी एक ड्रॉप टाकलं, 10-5 मिनिट झोपून राहायचं. 1-5 मिनिट झोपलं की डोळे तर चांगले, मधला केअर कचरा काय जे असेल मधली घाण घुवून सगळी बाहेर निघून जाते. निघून गेलं की परत पुन्हा काय करायचं, फक्त थंड पाण्यानं डोळे देऊन घ्यायचे. डोळे देऊन घेतले की मधून केअर कचरा काय ते सगळं निघून जाते. ह्याचे दादा बघ, तुम्हाला हे असे ड्रॉप आहेत. तर हे पॅकिंग केलेली आहे, आता इथं जर छिद्र केलं तरच निघतं, असं निघत नाही, तुम्हाला दाखवलं दाबून पण निघत नाही. बघा, ह्याला जेव्हा तुमच्याकडे ड्रॉप येईल तेव्हा इथे टाचणीनं कशा तरी छिद्र करायचं, दोन थेंब टाकायला चालू करायचे. तर डोळ्याचे अंधुकपणा आलेला आहे, डोळ्याची शक्ती कमी झाली, डोळ्याच्या शिरा सुकलेल्या आहेत, सगळ्या डोळ्याच्या तक्रारी निघून जाऊन तुम्हाला स्वच्छ दिसणार आणि एकदम निर्मळ दिसून तुम्हाला. हे जसं डोळ्याला जास्त प्रॉब्लेम असला तर तुम्हाला 6 महिने ड्रॉप चालवायचा आहे, आणि जर कमी प्रॉब्लेम असला तर 3 महिने तुमच्या डोळ्याची सगळी तक्रार निघून जाणार आहे. 3 महिन्यात सगळ्या डोळ्याचं जाऊन स्वच्छ लहान लेकरासारखं दिसणार आहे. आणि जर लई जर असलं तर तुम्हाला 6 महिने ड्रॉप चालवायचे. 6 महिने कसा चालवावा लागेल, तर 4 दिवसाला 2-2 थेंब डोळे टाकायचे झोपायच्या टायमाला. संध्याकाळी झोपायच्या टायमाला डोळे टाकायचे ड्रॉप आणि झोपायचं. सकाळी उठलं डोळे स्वच्छ गार पाण्याने देऊन घ्यायचे आणि ड्रॉप टाकल्यानंतर आपण दिवसातून 2-3-4 फक्त डोळ्यावर गार पाणी मारायचं. बुबळाला कुठलाही हात लावायचं नाही, चोळायचं नाही, काही नाही. नुसतं असं जर काही करताय तर डोळ्यातून घाण माती किडे गेलेले असले, धूळ गेलेली असली, कुठल्या एखादं कोण फॅक्टरीत काम करीत असलं तर तिथला काही जर केर कचरा गेलेला असला तर सगळं बाहेर निघतो. परत 4 दिवस झाले की परत 4 दिवशी संध्याकाळी झोपताना 2-2 थेंब टाकायचे. 2-3 थेंब जशी प्रकार जसे डोळ्याचे आजार असते तसे. तर ही 3-6 महिने तुमचे सगळे डोळ्याचे विकार जाऊन एकदम चष्मा जरी असला, चष्मा निघून जायला मदत होणार आहे. साधे आपल्याला बिगर चष्म्याचं येणार आहेत. तुम्ही डोळ्याचा वापर असं चष्म्याचा चष्मा जर घातला
तर तुम्हाला कमी दिसल आणि चष्मा काढल्यानंतर स्पष्ट दिसल. तर अशी म्हणायची की डोळा म्हणजे पॉवर डोळ्याची वाढायला लागली, चांगलं काम करायला लागले. चष्मा काढून पण वरची होतं तुम्ही फिरला तर चांगलं वाटणार आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. ह्याच्यामध्ये माझा फोन नंबर दिलेला आहे 97 63 68 93 68 रामकृष्ण हरी मौली.